श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनपानाचं महत्त्व. याविषयी स्तनपान सल्लागार श्रुती बेडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत प्रसूतीनंतर स्तनपानाची सुरुवात, म्हणजेच बाळाला कधी आणि किती वेळ स्तनपान केले पाहिजे. प्रसूतीनंतर पहिले 2 ते 3 दिवस आईचे दूध कमी प्रमाणात असते. आईचे दूध वाढायला सुरुवात होते 3rd, 4th, 5th दिवशी. पहिल्या 2-3 दिवस येणाऱ्या दुधाला चिकाचे दूध म्हणजे कोलेस्ट्रॉम असे म्हणतात. चिकाच्या दुधाचं प्रमाण जरी कमी असलं तरी ते अतिशय पौष्टिक असतं व जरी कमी असलं तरी बाळाला पुरेसं असतं. चिक दुधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणात असल्याने बाळाचा जंतूंपासून बचाव होतो. असं म्हटलं जातं की चिकाचं दूध म्हणजे बाळाची पहिली लस. आईचे दूध वाढवण्यासाठी आईने वारंवार बाळाला छातीला लावणं गरजेचं असतं, ज्यामुळे दूध वाढण्यास मदत होते. काही जुन्या प्रथांप्रमाणे पहिल्या 2-3 दिवसात बाळाला मध, ग्लुकोज, पाणी दिलं जातं, तर ही प्रथा चुकीची आहे कारण त्यामुळे बाळाला जंतुसंसर्ग होऊ शकतो. हे पेय बाळाला जास्त प्रमाणात दिल्यास बाळाचं पोट भरतं व बाळ स्तनपानासाठी निरुत्साही होतं व स्तनपान अयशस्वी होतं. आता बघूया बाळाला किती वेळाने व किती वेळ स्तनपान दिले पाहिजे. पहिल्या 7 दिवसात वारंवार म्हणजेच 24 तासामध्ये कमीत कमी 8 ते 10 वेळा स्तनपान देणे आवश्यक आहे, म्हणजेच साधारण दर 2 ते 3 तासांनी बाळाला दूध पाजणे गरजेचे आहे. एकदा बाळाचे वजन वाढायला लागले व बाळाच्या लघवीचे प्रमाण वाढले की मग स्तनपान बाळाच्या मर्जीनुसार म्हणजे ऑन डिमांड द्यावे, म्हणजेच बाळ मागेल तेव्हा आणि मागेल तेवढा वेळ स्तनपान द्यावे. आता साधारण हा प्रश्न सगळ्याच मातांना असतो की माझं दूध बाळाला पुरेसं आहे की नाही, कारण आईला बाळ नक्की किती दूध घेतंय ह्याचा अंदाज येत नाही. तर ते कसं ओळखायचं? तर बाळाच्या लघवीचे प्रमाण व वजनावरून. जर बाळ फक्त स्तनपानावर असेल तर एका पूर्ण दिवसात म्हणजे 24 तासात बाळ 6 ते 8 वेळा लघवी करणे आवश्यक आहे व बाळाचे दर महिन्याला कमीत कमी 500 ग्रॅम वजन वाढणे आवश्यक आहे. जर बाळाचं वजन व्यवस्थित वाढतं आहे व बाळ पुरेशी लघवी करत आहे म्हणजेच बाळाला दुधाचा पुरवठा व्यवस्थित चालू आहे. तसेच साधारण जन्मानंतर पहिल्या 8 आठवड्यात सगळ्याच बाळांचे वजन जन्माच्या वजनापेक्षा 7 ते 8% कमी होते. साधारण 15व्या दिवसापर्यंत बाळाचे वजन जन्माच्या वजनापेक्षा वाढले पाहिजे. जर 15 दिवसात बाळाने जन्माचे वजन पार केले म्हणजे बाळाचे स्तनपान योग्य चालू आहे. बऱ्याच कारणांमुळे आईच्या मनात शंका येऊ शकते की माझं दूध बाळाला कमी पडतंय. उदाहरणार्थ बाळ रडतंय, त्यानंतर आईला स्तन हलके वाटत आहेत, तसंच बाळ मुठी चोखत आहे किंवा सतत दूध मागतंय. तर अशावेळी आईने आत्मविश्वासाने स्तनपान करत राहावे. जर बाळ योग्य प्रमाणात लघवी करतंय, बाळाचे वजन वाढत आहे, तर काळजी करण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई जितके जास्त वेळा बाळाला स्तनपान करेल तेवढं आईचं दूध वाढायला मदत होते. सोपे नैसर्गिक समीकरण, जेवढी गरज तेवढा पुरवठा. म्हणून आईने कुठलीही शंका मनात न बाळगता अतिशय आत्मविश्वासाने बाळाला स्तनपान करत राहावे. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकूया तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं. श्रोते हो, आत्ताच आपण स्तनपानाचं महत्त्व याविषयी स्तनपान सल्लागार श्रुती बेडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.